फ्रेंड्स, मी उमाशनी मांजरेकर. आमच्या कॅफेट रेस्टॉरंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पिझ्झा बनवण्याची रेसिपी सांगणार आहे. पिझ्झा बनवायला लागणारे साहित्य: पिझ्झा बेस, पिझ्झा सॉस, चीज, मोझरेला चीज, कांदा, शिमला मिर्च आणि टमॅटो. आता मग आपण पिझ्झा बनवायला सुरू करूया. पहिलं सॉस घेऊन बेसवर लावायचं आहे. सगळीकडे स्प्रेड करायचं छान पैकी. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यावर कांदा टाकून घेऊया. आता नेक्स्ट आपण शिमला मिरची टाकून घेऊ. ह्याच्यानंतर आपण आता टमॅटो टाकून घेऊ. ह्याच्यानंतर आपण चीज टाकून घ्यायचं. आता हे रेडी झालेलं आहे. आता आपण पॅनवर ठेवून ह्याला मस्त, आता हे रेडी झालं आहे. आपण ह्याला पॅनवर गरम करून घेऊया. पॅन आपला थोडा हीट झालाय, गरम झाला आहे. मग त्यामध्ये आपण बटर टाकून घ्यायचंय आणि बटर सगळीकडे लावून घ्यायचंय. त्याच्यानंतर मग बेस टाकायचंय आपल्याला. बटर लावून घ्यायचं कारण खालून एकदम चांगलं कडक व्हायला पाहिजे. क्रिस्पीनेस येण्यासाठी बटर लावतो. हे आपल्याला स्लो गॅसवर 15 मिनिट्स ठेवायचंय, 15 मिनिटं, कारण की चीज खूप छानपैकी मेल्ट व्हायला पाहिजे. हे बघा, चीज किती मस्त मेल्ट झालेला आहे. आता आपण खालून चेक करायचं आहे की बेस हे झाला आहे का, प्रॉपर झालेला आहे. आता बंद करायचंय आपल्याला आणि उतरवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि ह्याला आपण कट करून घ्यायचं. जर तुम्हाला चार पीस पाहिजे तर चार, नाही तर एट पीस पाहिजे तर एट पीस मध्ये जसं आपल्याला पाहिजे तसं कट करावं. हे बघा किती क्रिस्पीनेस आला आहे. हा बघा, झाला पिझ्झा रेडी. हे बघा किती छान चीज मेल्ट झालाय. हे बघा, ओ वाव, एकत्रच घ्यायला लागेल नाहीतर ते चीज मजा जाईल चीज. हे बघा, खाण्यासाठी रेडी आहे विथ केचप. खूप छान झाला आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून खा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.